श्रावणी अगरबत्ती प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात फॅक्टरी रेट आणि होलसेल रेट साठी एकोणऐंशी आणि समाजसेवेचा सक्षम पर्याय विकासाचा या वृद्धवाक्याखाली विकासा भाजप पुरस्कृत श्रीलिंग काळंबा ग्राम समृद्धी विकास पॅनल डिगस मध्ये निवडणूक रिंगणात आहे गावातील सर्वांगीण विकासासाठी आपण तत्पर असल्याचं प्रतिपादन पॅनल प्रमुख जयेश चिंचळकर यांनी केलंय गावातून मूलभूत सेवा देण्यासाठी भाजप पुरस्कृत उमेदवार प्रयत्नशील असतील अशी ग्वाही सरपंच पदाच्या उमेदवार सौ सायली रोहिदास राणे यांनी दिली प्रचार आहे प्रचार ग्रामपंचायत निवडणूक निवडणूक डिगसची भाजप शंभर टक्के जिंकेल त्याचं कारणच तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्ये आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य अमरसेन सावंत आहेत परंतु या त्यांनी या मतदारसंघात काहीही काम केलेलं नाही आहे जिल्हा परिषद सदस्य त्यांचा निधी सोडा ते स्वतः नियोजनचे सदस्य होते आज नियोजनला दोनशे पन्नास कोटीपेक्षा निधी अधिक येतो आहे आपल्या जिल्ह्यासाठी परंतु त्या दोनशे पन्नास कोटीपेक्षा काहीही निधी त्यांनी या गावामध्ये आणलेला नाही आहे आणि ते त्यांचं फेल्यु फेल्युअर आहे आणि तेच त्यांचं फेल्युअर जे आहे ते आम्हाला विजयाकडे आणि शंभर टक्के विजयाकडे नाही या गावात कुठचाच निधी आला नाही त्यांनी सांगावा कुठचं सम आमने सामने आम आमच्या समोरासमोर बसून सांगावा हा निधी मी आणला आहे म्हणून कुठचाही निधी आलेला नाही आहे आमच्या गावामध्ये नाही डेव्हलपमेंट म्हणजे जे, जे आमचे नेते आजपर्यंत गावाने काही केलं अमरसेन सावंत यांना पंधरा वर्ष जिल्हा परिषद सदस्य केलं त्यानंतर त्यांच्या घरात आणखी पाच वर्षं होती पाच वर्ष सत्ता होती परंतु त्यांनी सांगावं दिगजगावामध्ये मी हे ठोस काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्यांचं जे दृष्टिकोन आहे त्यामुळेच गाव मागे राहिलेलं आहे आणि त्याला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत कारण कसं असतं एखादा नेता आपण गावाने एक विश्वास टाकतो त्यांना एवढी वर्ष सत्ता देतो परंतु त्या सत्तेचा त्यांनी ती सत्ता खाली तळागाळापर्यंत पोचली पाहिजे ती त्यांनी नाही पोचवलेली आहे आता केंद्रामध्ये आमचं सरकार आहे राज्यामध्ये आमचं सरकार आहे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या जे योजना आहेत या योजना आमच्याजवळ जर ग्रामपंचायत येईल त्यावेळी आम्ही हे प्रभावीपणे मांडू आम्ही आमच्या वचननाम्यात तसं लिहिलेलंच आहे की आम्ही हे प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करू जलजीवन मिशन असेल महिलांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील आम्ही तेच सांगितले आम्ही मोठमोठी मुट आश्वासने दिले नाहीत गाव लेवलला जे काय आहे ते आम्ही त्याची प्रभावी अंमलबजावणी करू स्वतंत्र यंत्रणा उभी करू काय ते जेणेकरून गावाचे तळागाळापर्यंत तळागाळापर्यंतचे प्रश्न सुटले पाहिजेत एकशे एक, एक टक्के प्र प्रसा प्रचाराला उत्पू उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्री लिंग काळंबा ग्राम समृद्धी विकास पॅनेल हे आज आम्ही उभे इथे केलेले आहे त्या दरम्यान सर्व प्रभागांमध्ये उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद आज आज आम्हाला मिळत आहे त्यानंतर आमचं असं विजन असेल की ज्यावेळी डिगजगावामध्ये आज कामं जी काय झाले नाहीत ते आज पूर्णतः आपल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आता उत्स्फूर्तपणे असं द कामं ही आम्ही करणार आहोत त्यानंतर आमचं जे विजन असेल की पंत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत आज घरोघरी शुद्ध पाण्याचे नळ आज एक घरोघरी पोचवण्याचं काम हे प्राधान्याने आम्ही करणार आहोत त्यानंतर डिगस गावातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना खेळाडूंना प प्रतिसाद आणि प्रोत्साहन देण्यासाठी गावपातळीवर स्वतंत्रपणे आपली त्यांच्याप्रमाणे यंत्रणा अशी उभी करणार आहोत त्यानंतर शेतकऱ्यांसाठी सि सिंचन योजना ही प्रभावीपणे आम्ही अंमलबजावणी त्याची करणार आहोत त्यानंतर सर्वच स्थ सर्वच प्रभागांमध्ये जे काही आज त्यांच्या ज्या गरजा गरजे गरजा आहेत त्या ब त्याबद्दल हम शक्यतोप्रमाणे सगळ्या प त्यांच्या ज्या काही त्याचप्रमाणे आपल्या डिगज गावातील महिलांना स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हावेत यासाठी विक व त्यांचा विकास व्हावा यासाठी उद्योगांना चालना देणे त्याचप्रमाणे डिगज गावातील लोकांना पोस्ट किंवा इतर बँक सुविधा एका ग्रामपंचायतच्या एका छताखाली हे एकत्र आणण्याचा प्रय आम्ही प्रयत्न पूर्णपणे प्रयत्न करू त्याचप्रमाणे केंद्र शास केंद्र व राज्य शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती गरजू व लोकांना देण्यासाठी ग्रामपंचायती स्वतंत्र कक्षाची आम्ही स्थापना करू त्याचप्रमाणे डिगज गावातील सर्व विद्यार्थ्यांना व नागरिकांना विविध योजनांच्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायतींकडून वेगवेगळ्या जी दाखल्यांची आवश्यकता असते ती आम्ही माहिती ही कोणत्याही दाखल्यांकरिता कोणती अडवणूक न होता दाखले घरपोच देण्याचे एक नवा अभिनव उपक्रम संकल्प आज आम्ही इथून सुरू 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 करत आहोत त्याच सरपंच पदाचे उमेदवार हे सायली रोहिदास राणे आणि त्यांचं निशाणी आहे गॅस सिलेंडर हे प त्याचप्रमाणे प्रभाग एकमधून आ... त्याचप्रमाणे आ... प्रभाग दोनमधून श्री विलास श्रीकृष्ण राणे यांची निशाणी आहे कपबशी त्याचप्रमाणे उमिला उर्मिला उमेश पवार यांची निशाणी आहे दूरध्वनी आणि त्याचप्रमाणे संगीता ज्ञानदेव परब यांची निशाणी आहे टेबल हे प्रभाग दोनमधून आ... लढवत आहेत त्याचप्रमाणे प्रभाग एकमधून दत्ताराम भिवाजी सावंत यांची निशाणी आहे कब्बशी त्याचप्रमाणे स भाग्यश्री भानुदास पुळा पुळासकर यांची निशाणी आहे दूरध्वनी आणि राजश्री नारायण चव्हाण यांची उमेदवार यांची निशाणी आहे टेबल प्रभाग क्रमांक तीनमध्ये धोंडी वरक आणि टेलिफोन दूरध्वनी आणि दो, दोन नंबरला सुहासिनी संजय कदम यांची ट निशाणी आहे ते टेबल टे 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 शंभर टक्के विजयाची खात्री आणि त्याचप्रमाणे उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद लोकांच्या लोकांचा आम्ही जेव्हा घरोघरी प्रचार केला त्यामध्ये लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला आहे आणि भारतीय आज मोदी साहेबांच्या ज्या सर्व योजना आहेत त्या घरा घरोघरी पोचलेल्या आहेत त्याच्यामुळे पेन्शन योजना म्हणा किंवा तत्सम आनंदाचा शिधा म्हणा किंवा त्याचप्रमाणे आज आपल्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या लसी मोफत लसीकरण झालं यामध्ये सर्वांना घरोघरी याचा प्रतिसाद उत्तम प्रतिसाद असा आम्हाला त्यामध्ये मिळालेला आहे त्याच्यामुळे दोन व आणि करोनाच्या काळामध्ये जे दोन वर्ष दोन वर्षामध्ये मोफत आपल्याला धान्य पुरवठा जो झालेला आहे त्यामध्ये आपल्याला उत्स्फूर्त असं सर्वां सर्व लोकांची भारतीय जनता पार्टीच्या पार्टीला आपला पाठिंबा देण्यासाठी सर्व लोकांची आपली उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे पेलू त्याचप्रमाणे ज भारतीय जनता पार्टीने आप आम्हाला जी साथ दिली त्यामध्ये आम्ही उत्स्फूर्त असं सा प्रतिसाद देऊन आज ही ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिपत्याखाली शंभर टक्के आम्ही घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यामध्ये यशस्वी आम्ही विजयी प्राप्त करून दाखवू पाच वर्षात केंद्राकडनं किंवा आणि पालकमंत्र्यांकडनं जेवढा काही निधी आणता येईल त्या ते सुशोभीकरणासाठी तेवढा आम्ही हमका शक्यतोप्रमाणे शक्यतोप्रमाणे शंभर टक्के आम्ही तो सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न हा आपल्या आमच्या या पाच वर्षाच्या या कार्यकालामध्ये आम्ही नक्की प्रयत्न करू भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्रीलिंग काळंबा ग्राम समृद्धी विकास पॅनल डिगस यातर्फे सरपंच पदासाठी उभी आहे आणि मी माझी प्रचाराची टप्पा अंतिम टप्प्यात आला आहे आणि मला ज फुल दिगस डिगस गावातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे माझी निशाने गॅस सिलेंडर आहे कोकण सह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा